सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सोडवला पाहिजे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद चांगलाच पेटलाय। महाराष्ट्राच्या गाड्यावर कर्नाटक रक्षण संघटनेने हल्ला केल्यानंतर काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। सीमा प्रश्न हा बऱ्याच वर्षांचा आहे, आता त्यांनी वेगळं वळण घेतलंय, आतापर्यंत कधी घडलं नव्हतं ते आता घडत आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गावासंदर्भात बोलत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात योग्य ठोस उत्तर देत नाहीत। जनतेचा मुख्यमंत्री व सरकारवरील विश्वास उडत आहे, तर महाराष्ट्राच्या गाड्यावर कर्नाटक केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेली आहे। आतापर्यंत कधीही असं घडलं नव्हतं की कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या गावांसंदर्भात बोलण्यास सुरुवात केलेली आहे। त्यांनी सीमा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात आहे, सोडवला पाहिजे, परंतु तो न्यायपतीने सोडवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र तयार करत असताना दुर्दैवाने जे चित्र दिसत आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलतायत ते अत्यंत दुर्दैवी आहे। आणि आपले माननीय मुख्यमंत्री किंवा कोणीही त्या बाबतीत प्रश्नोत्तर करण्यास तयार, त्यांना शेवटी त्याला उत्तर सुद्धा दिलं पाहिजे। दुर्दैवानं ते देत असताना दिसत नाही, कुठेतरी कचखाऊ धोरण आपलं आहे की काय असं वाटून जाते। पण ही परिस्थिती दुर्दैवाची परिस्थिती आहे, याचा अर्थ असा की सध्याच्या सरकारवरचा विश्वास लोकांचा उडत चाललेला आहे। ही सुद्धा स्थिती आहे, आणि त्यापेक्षाही कधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे जे काही वक्तव्य आहे ते तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि वाद वाढवणारे आहेत। सीमालगतचे जे गाव। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती।